मन्या बनी चला जंगलात फिरायला जायचं। जंगलात मज्जा येईल का? हो खूप मज्जा येईल। शिकरू आणि हरियल तुम्ही पण येताय ना? हो चला चला जाऊयात। आता आपण घनदाट जंगलात आलो आहोत। इथे अनेक वन्यजीव म्हणजे पक्षी प्राणी सगळे सगळे राहतात। वा 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 किती छान आहे। हे आवाज, शांतता, थोडी शांतता। मुलांनो तू बघा तिकडे वाघ आहे। किती मोठा आहे तो। बनी अरे बापरे केवढा मोठा वाघ आहे। मला तर बाबा भीती वाटतीये। मुलांनो घाबरू नका, आम्ही वन्य प्राणी नाहक, कुणालाही उगीचच त्रास देत नाही। हो का? निसर्गाची जंगलाची पण नियमावली असते आणि आम्ही सर्व वन्यजीव तिचे पालन करतो, पण माणूसच काही निसर्ग नियमांचे उल्लंघन करतो आणि त्यामुळे मानवात आणि वन्य प्राण्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो। असे का? वाटलंस तर या वनरक्षक काकांना विचारा। मुलांनो घाबरू नका, वाघोबा दादा म्हणतायत ना ते अगदी खरंय। आपल्याला असं वाटतं की ते आपल्या वस्तीत घुसतात, हल्ले करतात, पण आपणच बेसुमार जंगलतोड करून त्यांचा अधिवास हिरावून घेतलाय। तुम्हाला माहितीये का वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे। या पृथ्वीवर प्रत्येक जीवाचं एक वेगळं महत्व आहे, त्याचप्रमाणे सर्व वन्यजीवांचं। मग तो वाघ का असे ना, त्याचं एक वेगळं महत्व आहे। तुम्ही विज्ञानात अन्न साखळी बद्दल शिकला असाल ना? हो नुकतंच आम्हाला अन्न साखळी बद्दल शिकवायला सुरुवात केली आहे। वाघोबा दादाचं स्थान अन्न साखळीत सगळ्यात वरचं म्हणजे सर्वोच्च आहे। वाघ तृणभक्षी प्राण्यांना म्हणजे गवत खाणाऱ्या प्राण्यांना खातो, म्हणूनच त्यांची संख्या नियंत्रित राहते आणि निसर्गाच्या अन्न साखळीत समतोल राहतो। आणि असं नसतं झालं ना तर मुलांनो हलकल्लोळ झाला असता। ते कसे? तृणभक्षी प्राणी जास्त झाले तर अन्नाच्या शोधासाठी मानवी वस्त्यांमध्ये शिरतील आणि मानवी पिकांचं नुकसान करतील, आणि जर तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी झाली तर अन्नाच्या शोधात मांसभक्षी प्राणी मानवी वस्त्यांमध्ये शिरतील आणि पशुधनाचं नुकसान करतील, त्यामुळे वन्यजीव आणि माणसामध्ये संघर्ष निर्माण होईल। शिवाय आमचे वाघोबा दादा जंगलात असण्याचे खूप फायदे आहेत। वाघाला घाबरून वृक्षतोड जंगलतोड करणारी वाईट माणसे आणि शिकारी माणसे जंगलात येत नाहीत, त्यामुळे आमचं जंगल सुरक्षित राहतं। असं आहे का? बरोबर आहे। तर मुलांनो काय शिकलो आपण आज? म्हणा माझ्या सोबत, वन्यजीव आणि वाघ सुरक्षित। वन्यजीव आणि वाघ सुरक्षित। यातच सर्व मानव जातीचे हित। यातच सर्व मानव जातीचे हित। मिळतो आनंद इथे किती खरा, बघा पक्षी।